मी प्राध्यापक डॉक्टर मीना मेंढोले विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर। आज आपण धनात्मक भावना किंवा सुखद भावना कोणत्या आहेत, त्यांची लक्षणे, त्यांची कारणे कोणती आहेत, अभिव्यक्ती आणि त्यांचे परिणाम याविषयी जाणून घेणार आहोत। तर सुखद भावना ह्या प्रेम व माया, आनंद आणि जिज्ञासा ह्या सुखद भावना आहेत। सुखद भावनांना सकारात्मक भावना असेही म्हणतात। सकारात्मक भावना रोजच्या अनुभवावरून समाधान व आनंद वाढवते, इतरांशी सकारात्मक संवाद साधण्यासाठी मदत करते। सकारात्मक भावना बालकांमध्ये कारक कौशल्याच्या विकासाला मदत करतात। या आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात रंग भरतात व बालकास नवीन दृष्टिकोन मिळतो। सकारात्मक भावनांमध्ये प्रेम व माया, आनंद, जिज्ञासा यांचा समावेश होतो। नंबर एक, आनंद। आनंदाची भावना बालकात तेव्हा दिसून येते जेव्हा त्याला त्याच्या आवडीची एखादी वस्तू खेळणे किंवा खाऊ मिळतो। ही एक सुखद भावना आहे। आनंदी भावनेमुळे जीवनातील दुःख कमी होण्यास मदत होते। आनंदी भावनेचा व शारीरिक स्वास्थ्याचा निकटचा संबंध असतो। ज्या बालकांचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम असते अशी बालके आनंदी असतात। या आनंद या भावनेमुळे त्यांचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होते। कारणे, 3 महिन्यांचा शिशू आपली गरज पूर्ण झाल्यावर आनंदाची भावना प्रकट करतो। जसे पोट भरलेले असणे, पुरेशी झोप झालेली असणे, आरामदायक कपडे पांघरून इत्यादीमुळे बालक आनंदी राहते। पूर्व बाल्यावस्थेतील बालकांना त्यांनी एखादे नवीन काम केल्यास त्यातून आनंद मिळतो। त्याचप्रमाणे त्यांच्या आवडीची खेळणी, खाऊ कपडे मिळाल्यास देखील त्यांना आनंद व्यक्त करतात। वयानुसार आनंद उत्पन्न होण्याची कारणे भिन्न भिन्न असतात। अभिव्यक्ती, बालकांना आनंद झाल्यास ते त्याचे प्रगटीकरण किंवा अभिव्यक्ती विविध प्रकारे करते। आनंदाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते। आनंद व्यक्त करण्यासाठी ते टाळ्या वाजवतो, उड्या मारतो किंवा नाचतो इत्यादी। त्यांना आनंद व्यक्त करताना नैसर्गिकता असते। आनंदाची अभिव्यक्ती बालकाच्या स्वास्थ्यावरही असते। आजारी बालक सहजपणे आनंद व्यक्त करू शकत नाही। परिणाम, आनंदी राहण्याचे सकारात्मक परिणाम बालकाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर होतात। असे बालक मानसिक व शारीरिकदृष्ट्या समर्थ बनते। एकंदरच त्याच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडते। आनंदी बालक अधिक सुंदर दिसते। नंबर 2, प्रेम व माया। प्रेम म्हणजे एखादी वस्तू अथवा व्यक्तीविषयी व्यक्त केलेली आपलेपणाची भावना होय। बालक त्याचे प्रेम वस्तू तसेच व्यक्तीवरही व्यक्त करतो। त्याला इतरांकडून प्रेम मिळत असेल तर त्याच्या मनात इतरांविषयी देखील प्रेमभाव निर्माण होतो। बालकांच्या सर्वांगीण विकासात प्रेमभावाला फार महत्त्व आहे। प्रेम ही एक जन्मजात क्रिया आहे। माता शिशूच्या सर्व गरजा पूर्ण करते, म्हणून शिशू सर्वात प्रथम मातेवर प्रेम करतो। हरलॉकच्या मते 6 महिन्याच्या काळात शिशूमध्ये प्रेमभावना अंकुरित होते। शिशूला संरक्षण देणाऱ्या, त्याच्या गरजा भागविणाऱ्या व त्याच्याशी प्रेमाने वागणाऱ्या व्यक्तींवर शिशू प्रेम करतो। प्रेमभावना व्यक्त करताना बालक सजीव व निर्जीव असा भेद करू शकत नाही। तो वस्तू असो वा व्यक्ती, दोन्हीवर सारखेच प्रेम व्यक्त करतो। 1 वर्षापर्यंत शिशू फक्त परिचित व्यक्तींवरच प्रेम व्यक्त करतो। पूर्व शालेय अवस्थेत शिशूचे प्रेम त्याच्या कुटुंबातील सदस्यांपुरते मर्यादित असते, परंतु बालवाडी, अंगणवाडी या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर त्याच्या प्रेमाचे क्षेत्र वाढू लागते। त्याला आता शाळेतील मित्रमैत्रिणी, शिक्षिका यांच्याबद्दलही प्रेम वाटू लागते। 4 वर्षापासून बालक कुटुंबातील व कुटुंबाबाहेरील व्यक्तींवर प्रेम करू लागतो। त्याला प्रेम देणाऱ्या, आनंदी ठेवणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या व्यक्तीवर तो प्रेम करतो। ज्यांच्याकडून त्याला सुखद भावना अनुभव मिळतात त्यांच्याकडे तो आकर्षित होतो। कारणे, बालकांना येणाऱ्या अनुभवावर प्रेम वाटणे किंवा न वाटणे अवलंबून असते। आजूबाजूच्या व घरच्या व्यक्तींकडून जर त्याला प्रेम मिळत असेल तर तोही त्यांच्यावर प्रेम करायला शिकतो। अभिव्यक्ती, प्रेमाचा प्रतिसाद बालकापरत्वे वेगवेगळा असू शकतो। 5 ते 6 महिन्याचे शिशू आनंदाने हातपाय हलवून प्रेमाला प्रतिसाद देतात। परिचित व अपरिचित व्यक्तींना ओळखतो, परिचितांना बघून हसतो, आवाज काढतो, आनंदाने हातपाय हलवतो
परंतु अपरिचित व्यक्तींना बघून चेहऱ्यावर नापसंती दर्शवितो. 2 वर्षाची बालके आपले प्रेम विविध प्रकारे अभिव्यक्त करू शकतात. आवडत्या वस्तू, खेळणी, पाळीव प्राणी यांना जवळ घेऊन थोपटत प्रेम व्यक्त करतात. त्यांच्याप्रती त्यांना प्रेम वाटते. त्यांना ते मिठी मारतात, पापा घेतात, गालावर गाल घासतात. जसजसे बालकांचे वय वाढू लागते तसतशी त्याची प्रेमाची अभिव्यक्ती बदलते. आता बालक त्या व्यक्तीजवळ जाऊन बसते, त्याला कामात मदत करतो, त्याच्याशी संवाद साधतो. इत्यादी वर्तनावर हे दिसून येते की बालकाला त्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटते. परिणाम: प्रेमभावना बालकाच्या सर्वांगीण विकासाला सहाय्यक ठरते. प्रेम मिळाली बालके आनंदी व समाधानी राहतात, इतरांना सहकार्य करतात, त्यांचे समायोजन चांगले होते, आत्मविश्वास वाढतो. अशी बालके इतरांनाही प्रेम देतात. त्यामुळे पूर्व बाल्यावस्थेत बालकाची प्रेमाची गरज पूर्णपणे अत्यंत महत्त्वाची आहे. 3 जिज्ञासा. जिज्ञासा ही एक सुखद भावना आहे. जिज्ञासा म्हणजे सतत काहीतरी जाणून घेण्याची क्षमता होय. पूर्व बाल्यावस्थेचे वय हे जिज्ञासेचे वय असते. बालकाला आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, वस्तू, प्राणी, घटना याविषयी जाणून घ्यायचे असते. हे काय आहे, ते कुणी केले, त्या याला काय म्हणतात, अगदी इत्यादी प्रश्नांचा भडीमार सुरू असतो. 2 ते 3 महिन्यांपासून शिशूमध्ये जिज्ञासा जागृत होते. शिशू रंगीबेरंगी खेळणी व प्रकाशाकडे टक लावून पाहतो. 5-6 महिन्याच्या झाल्यानंतर शिशू नवीन वस्तू दिली की ती पकडण्याचा प्रयत्न करतो. पूर्व बाल्यावस्थेत बालकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळेपर्यंत त्यांचे प्रश्न सुरूच असतात. या वयात त्यांच्या मनात स्वतःच्या शरीराबद्दल जिज्ञासा निर्माण होते. आरशासमोर उभे राहून स्वतःच्या हालचालींचे निरीक्षण करतात. एकंदरच असं म्हणता येईल की जिज्ञासू बालक वातावरणातील प्रत्येक गोष्टीविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. त्याविषयी ते आपली आवड दर्शवितात. कारण जिज्ञासेचे मुख्य कारण म्हणजे नवीन गोष्टीबद्दल ज्ञान प्राप्त करणे हे होय. अभिव्यक्ती. जिज्ञासेची अभिव्यक्ती एकतर त्या वस्तूविषयी, जागेविषयी अथवा व्यक्तीविषयी विविध प्रश्न विचारून केली जाते किंवा त्या वस्तूला स्पर्श करणे, हाताळणे याद्वारे केली जाते. बालक मंदिरातील खेळणी, उपकरणे याविषयी बालकांना फार कुतूहल असते. त्याविषयी माहिती मिळताना त्यांच्या चेहऱ्यावरील विशिष्ट हावभाव पाहावयास मिळतात. जसे कपाळावर आठ्या पडणे, चेहऱ्यावरील स्नायू ताणणे, जीभ बाहेर काढणे, तोंड उघडणे इत्यादी.